सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये समोर येते आहे. आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती हिची चौकशी सध्या सुरू झालेली आहे. रिया वांद्रे पोलीस स्थानकात आताच दाखल झाली आणि तिची चौकशी सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये सध्या सुरू झाली आहे. सुशांत सिंग राजपूतची रिया ही खरं तर मैत्रीण आहे आणि त्यानंतर आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी आता सुरू झाली आहे. वांद्रे पोलीस स्थानकामध्ये रिया आताच दाखल झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, रिया चक्रवर्ती ही आता वांद्रे स्थानकामध्ये दाखल झालेली आहे. वांद्रे पोलीस स्थानकामध्ये चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. जे बांद्रा पोलीसचे जे पोलीस अधिकारी आहेत ते तिच्या सोबत चौकशी सध्या करत आहेत आणि या अगोदर 10 जे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले त्याच्यात काही लोकांनी अशी माहिती पोलिसांना दिलेली की या अगोदर जेव्हा सुशांत सिंग राजपूत आणि त्यांचे वडिलांचं बोलणं झालेलं तेव्हा त्यांनी नोव्हेंबर मध्ये लग्न करण्याचं ठरवलेलं आणि त्याच्या आणि ही जी घटना घडली आहे त्याच्या अगोदर सुशांत आणि रिया चक्रवर्ती मध्ये काहीतरी खटपट चालू होती. त्यांची जी रिलेशनशिप आहे ते फार असे चांगले नव्हते आणि थोडीफार त्याच्यात खटपट चाललेली. हे जे सगळे जे आरोप आहेत किंवा जे तथ्य आहे त्यांना व्हेरीफाय करण्यासाठी इथे रिया चक्रवर्ती यांच्याशी आज तपास सुरू आहे. बहुतेक तिचा आज स्टेटमेंट देखील पोलीस इथे रेकॉर्ड करतील. साधारण किती वेळ झालाय त्यांची चौकशी सुरू आहे? आता 11 वाजता ती इकडे पोहोचलेली आणि एक 10 मिनिटांपूर्वीच चौकशी जे सुरू झालेली आहे आणि पुढच्या अजून 1-2 तास कमीत कमी तिला इकडे राहावं लागेल आणि जे प्रश्न तयार केलेले आहे मुंबई पोलिसांनी त्याच्या तिचे जबाब जे त्याला देण्याची गरज आहे. नक्कीच या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.